शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. उदय देवळकर सर यांच्या ॲग्रोवनच्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात झालेल्या भाषणाचा मागील 5 व्हिडिओंना उदंड प्रतिसाद मिळालाय. अनेकांनी हे व्हिडिओ एकत्रित दाखवा असं मेसेज आम्हाला केले, त्यामुळे 1 तासांचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या समोर सादर करत आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा आणि प्रतिक्रिया जरूर नोंदवावेत. धन्यवाद. मला जो विषय देण्यात आलेला आहे तो पीक पद्धतीतून बदल. आता पीक पद्धत तुम्हाला माहिती आहे, पीक पद्धती कुठल्या कुठल्या आहेत, कशा कशा आहेत, पीक पद्धती कशा तयार झाल्या आहेत, पीक पद्धती म्हणजे नेमकं काय आहे. आपण प्रयत्न केले गेल्या 40-50 वर्षात, अत्यंत कर्तृत्ववान माणसांनी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले आणि हे प्रयोग करत असताना त्यांनी त्यांचा एखादा भाऊ शहरात पाठवला, त्याला कारखान्यात नोकरीला लावलं, नाही जमलं तर एखादं दुकान टाकून दिलं, एखाद्याने पानटपरी टाकली. आणि ज्या कर्तबगार माणसांनी शेतीत काम केलं तो माणूस गेल्या काही वर्षात शहरात काम करणाऱ्या छोटं काम करणाऱ्या माणसासमोर आर्थिकदृष्ट्या हतबल झाला आणि लौकिक दृष्टीने तो नालायक ठरला. असं का झालं, नेमकी मांडणी चूक काय झाली, शेतीमध्ये काही बदल घडले का, बाजारपेठांची रचना काही चुकली का आपली, तर ह्याचा अभ्यास करताना आपल्याला ह्या सगळ्या पद्धतीचा इतिहास पाहावा लागेल. हे सगळं बघण्याआधी मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो आपल्या परिस्थितीकडे. साधारण 1998 नंतर हवामान बदलाचं स्पष्टता अधिक आली. स्पष्टता अधिक आली म्हणजे काय, 1998 साली शेतकऱ्याच्या भाषेत सांगायचं झालं तर 27 पैकी 9 नक्षत्र पावसाचे, 9 च्या 9 नक्षत्र पडले, एकदाही गॅप नव्हता. त्याच्यानंतर तो प्रकार झाला 2003 साली. पण 1998 ते 2003 ही दुष्काळाची वर्ष होती किंवा फार एखादं वर्ष त्यातलं सर्वसाधारण पावसाचं होतं. नंतर परत 2-3 वर्ष दुष्काळ पाहिले की 2006 साली मुंबई बुडायची वेळ आली. त्याच्या पुढची 2-3 वर्ष अशी गेली 2008 नंतर 2010 पर्यंत की सातत्याने पाऊस पडायचा, व्यवस्थित पाऊस पडला. त्यानंतर 3 वर्ष सतत दुष्काळ पडला. ह्या मधल्या काळामध्ये पाऊस जास्त पडत असताना महाराष्ट्रात जी पीक पद्धती विकसित झाली, जी पिकं आली, ती नंतरच्या दुष्काळामध्ये त्यांनी प्रचंड मार खाल्ला. आणि आज शेती क्षेत्राकडे पाहताना शेतकऱ्याच्या समस्या म्हटल्यावर काय, कर्जमाफी, दुष्काळी अनुदान, अतिवृष्टीचं अनुदान, म्हणजे दयनीय अवस्था या समूहाची करून टाकली. ज्याची पत बाहेर राहू शकत नाही, ज्याची क्रेडिबिलिटी राहत नाही, ज्याची आर्थिक ताकद म्हणून त्याची ज्याची ओळख होऊ शकत नाही, अशा अवस्थेत शेतकरी समूहाला आपण आलं आणून ठेवलेलं आहे. आणि खरोखर शेतकरी समूहाची ही लायकी आहे का, खरोखर हे क्षेत्र एवढं समस्याग्रस्त आहे का, या क्षेत्रात काही पोटेन्शियल आहे का नाही, तर माझं स्पष्ट मत आहे की याच्यात प्रचंड पोटेन्शियल आहे. याच्यामध्ये रोजगार निर्मितीची क्षमता तर आहेच, पण शेती व्यतिरिक्त घटकांना सुद्धा सन्माननीय रोजगार देण्याची क्षमता या घटकामध्ये आहे. मग याची मांडणी कशी असावी, याच्यात छोटे कार्यक्रम आपण कुठले आखावे, याबद्दल आपण एक अर्धा तास चर्चा करू. दुष्काळी वर्ष म्हटलं हे ठीक आहे, पण पाऊस किती पडतो आपल्याकडे. आता औरंगाबाद जिल्ह्यात आपण आहोत, या जिल्ह्याची सरासरी आहे 700 मिलीमीटर. 700 मिलीमीटर म्हणताना याच्यातले सोयगाव, खुलताबाद सारखे तालुके असे, सिल्लोड सारखे, की ज्यांची सरासरी ही 800 पुढे जाते. आणि पैठण, गंगापूर, वैजापूर तालुके आहेत की जिथं सरासरी 500, 600, 550 अशी सरासरी आहे. परंतु गेल्या काही वर्षांच्या दुष्काळाने कुठलाच अपवाद ठेवला नाही, अगदी अतिशय चांगला बंधुभाव निर्माण केला. सगळीकडे 400-450 मिमी पाऊस पडला. हर्सुल नावाचं महसूल मंडळ गंगापूर तालुक्यातलं, तिथे 172 मिलीमीटर पाऊस पडला. तुम्हाला कल्पना असेल की जगातला सगळ्यात जास्त पाऊस पडणारं स्टेशन भारतात आहे, आसाममध्ये, जिथे 15,700 मिलीमीटर पाऊस पडतो. आणि जगातलं सगळ्यात कमी पाऊस पडणारं स्टेशन सुद्धा भारतातच आहे की जिथे 170 मिलीमीटर पाऊस पडतो जैसलमेर जवळ. भारत त्या बाबतीत सुद्धा विविधतेने नटलेला आहे. जिथे हशीमारासारख्या ठिकाणी, चेरापुंजी सारख्या ठिकाणी सगळ्यात जास्त जगातला पाऊस पडतो, तिथं जानेवारी महिन्यात पिण्याच्या पाण्याचं टँकर लागतं. आणि जिथे 170 मिलीमीटर पाऊस आहे त्या राजस्थानमध्ये लोक प्यायला पाणी सरकारकडे मागत नाही. मग हे काय आहे,
तर हे त्या त्या समाज समूहांनी पाण्याच्या केलेल्या व्यवस्थापनाचं आत्मसात केलेल्या कौशल्याचं प्रतिबिंब आहे. गेल्या काही दिवसात आपल्याकडे पाऊस पडलाय 400-450 मिलीमीटर आणि पिकं कुठली आहेत? महाराष्ट्राचा विचार केला तर 40 लाख हेक्टर सोयाबीन आहे, 40 लाख हेक्टर कापूस आहे, प्रमुख खरीपाची पिकं. कापसाला पाणी किती लागतं? त्याला पाणी लागतं 700-750 मिलीमीटर. म्हणजे किती? आता एमएम मधला हिशोब थोडा अजून सिम्प्लिफाय करायला पाहिजे. आपण गीतेची ज्ञानेश्वरी ज्या ठिकाणी गेली तिथे मिलीमीटरचं लिटर करायला काय हरकत नाही सगळ्यांनी. आणि आम्ही फार फासून, म्हणजे मी त्याचा फार पाठपुरावा केला गेल्या 20 वर्षात, वॉटर बजेटची संकल्पना गाव पातळीवर न्यावी असा माझा आग्रह होता. तो एवढ्याचसाठी की लोकांना समजू द्या पाऊस पडतो किती, वाहून किती जातो, मुरतो किती जमिनीत, त्याचं बाष्पीभवन किती होतं. ज्या वेळेला आपल्याकडे 700 मिलीमीटर पाऊस पडतो त्यावेळेला एका हेक्टरमध्ये म्हणजे 100 बाय 100 मीटरमध्ये 70 लाख लिटर इतकं पाणी पडतं. या 70 लाख लिटर पाण्यापैकी वाहून जाणाऱ्या पाण्याचं प्रमाण जवळपास 25 लाख लिटर आहे. 25 लाख लिटरच्या आसपास पाणी बाष्पीभवन होऊन उडून चाललेलं आहे आणि 15 ते 20 लाख लिटर पाणी जमिनीत मुरत आहे. हे लोक लक्षात ठेवा तुम्ही की पावसाळा संपल्यानंतर दर हेक्टरी जास्तीत जास्त 15 ते 20 लाख लिटर पाणी जमिनीमध्ये मुरणार आहे. आणि ते उपसताना हे लक्षात ठेवा की एका हेक्टरला हे जर लिमिट आपण ओलांडलं तर प्यायला पाणी शिल्लक राहणार नाही. कापसाला एक हेक्टर कापूस घेण्यासाठी आपल्याला पाणी पाहिजे 70 ते 75 लाख लिटर. एक हेक्टर मका घेण्यासाठी पाणी पाहिजे 65 लाख लिटर. एक हेक्टर सोयाबीन घेण्यासाठी पाणी पाहिजे 60 लाख लिटर. आता ज्या महाराष्ट्राच्या बहुतांश भूभागावर गेल्या दशकामध्ये पाऊस पडतोय 400 मिलीमीटर, 450 मिलीमीटर, 500 मिलीमीटर जास्तीत जास्त, तिथं पाणी पडतंय 50 लाख लिटर. त्याच्यात जमिनीत पाणी मुरायचं प्रमाण राहिलं 5 ते 10 लाख लिटर शिल्लक. वाहून जाणारं पाणी जसंच तसं आहे. बाष्पीभवन वाढत चाललंय हे वाल्मीच्या वैज्ञानिकांनी सप्रमाण दाखवून दिलेलं आहे की एका हेक्टरमधून आपल्याकडं 20 लाख लिटरपेक्षा जास्त बाष्पीभवन होत आहे सध्या. आणि जुनी जी व्यवस्था होती शेतीची, दाट कुंपण असलेली, शहरासारख्या वनस्पती असलेली, त्याला थोर म्हणतात, की त्याची रचना झाली. कारण हे आपल्या बांधावर येताना आपल्या पूर्वजांनी 1200-1200 वर्षाचे प्रयोग केल्यानंतर या गोष्टी जमिनीवर आणल्या होत्या. पण शेतकरी आपण आहोत 6-7 हजार वर्षाचे, तेवढा मोठा अनुभव आपल्या मागे आहे. तो अनुभव गेल्या 50 वर्षात आपण सोडून दिल्यासारखं झालं पूर्णपणे. आणि ती खरी आपल्या पराभवाची सुरुवात आहे. जर दाट कुंपण असेल ज्या जुन्या वनस्पती होते सगळ्यात, अजूनही मी विचारा, पहिल्यांदा मला ग्रामीण भागात गेलो आणि पटकेवाला म्हातारा दिसला की मला लक्ष द्यायचं हे गाव शिस्तीचं आहे. त्या पटकेवाल्यानं सगळ्यात जास्त अक्कल होती. आता थोडीफार ती टोप्यामध्ये शिल्लक आहे. हे टोपे गेल्यानंतर मग चव्हाण साहेब आपलं काही खरं नाही राहणार. ते या अर्थाने की जुन्या शेतीतलं वैज्ञानिक कौशल्य असलेली पिढी आणि तिचा सन्मान आपण करू शकलो नाही हे शेतीतल्या पराभवाचं एक प्रमुख कारण आहे. मी 3 पिकांचं तुम्हाला सांगितलं. उसाला पाणी किती लागणार आहे? त्याला लागणार आहे 2.5 कोटी लिटर. तुम्हाला आलं घ्यायचं, अद्रक घ्यायचं, 1 ते 1.25 कोटी लिटर पाणी आपल्याला ड्रिपनी लागणार आहे. केळीला 1.5 कोटी लिटर पाणी लागणार आहे. लसूण घासासारखं 12 महिने चारा घ्यायचा झाला तर त्याला सुद्धा 1.5 ते 2 कोटी लिटर पाणी लागणार आहे. मग आपण काय करायला पाहिजे शेती करताना? की माझ्या परिसरात पाऊस किती पडतो, माझ्याकडे शिल्लक किती राहणार हे लक्षात घेतल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की कापूस मका जे औरंगाबाद जालना जिल्ह्याच्या भागामध्ये आता मेजर पीक आहे. औरंगाबाद जालना आणि नाशिक, नाशिक नंबर 1 वर आहे, म्हणजे तिसरं महत्वाचं पीक खरीपातलं, त्याला सुद्धा पाणी लागतं 65 लाख लिटर मक्याला सुद्धा. आणि मक्याला 65 लाख लिटर पाणी हे त्याच्या ऍक्टिव्ह आयुष्याच्या 95 दिवसात लागतं, म्हणजे हा स्पीड उसापेक्षाही जास्त आहे. थोडा जरी पाऊस कमी पडला खरीपात तर मक्याचं पीक डुबण्याची शक्यता जास्त असते. ऐन फुलोऱ्याच्या वेळेला पाऊस नसला सोयाबीनचं पीक डुबण्याची जास्त शक्यता असते. म्हणजे एक गोष्ट मी तुमच्या निदर्शनास आणून दिली की महाराष्ट्रात जे दुष्काळ पडत आहेत त्या सगळ्या दुष्काळांमध्ये ही पिकं डुबण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. बरोबर आहे? तुम्ही म्हणाल मग याला पर्याय काय? तर आता पर्यायांचा विचार आपण करू.
मी अशी पिकांची यादी तयार केली आहे 55 पिकांची, की जी पिकं तुम्ही 150 मिलीमीटर पासून ते 450 मिलीमीटर मध्ये घेऊ शकता. तुम्ही नगरला निघाला तर गंगापूर रस्त्यावर वाळूच्या पुढं कायगाव टोक्यापर्यंत तुम्हाला रस्त्याच्या दोन्ही बाजूनी हुरड्यावाले बसलेले दिसतील. नरसापूर आणि सारंगपूर नावाचे दोन गाव आहेत. आता हे लोक हुरडा करायचे थोड्या प्रमाणात आणि त्यांना ते विकायची लाज वाटायची, हे आपण कसं काय विकावं, आपण काय रस्त्यावर आलो का. आणि ते हुरडा खोतीने बाग देतात तशी देऊन टाकायची हुरडा कोणाला तरी, आणि ते लोक गुलमंडीवर 150-200 रुपये किलोने विकायचे. मग इथं आत्मात काम करत होतो मी, त्यावेळेला त्यांना म्हटलं हे आपण विकू स्वतः. त्याला वाटलं बा आम्ही फार मातबर लोक आहे ना, आम्ही ते रस्त्यावर बसणं म्हणजे म्हणलं मी विकतो, मी पण जागीरदार आहे, मी विकून दाखवतो म्हणतो तुम्हाला. आणि त्या काळात आमचे जे जाधव नावाचे जॉईंट डायरेक्टर होते ते आणि मी मांडी घालून बसलो होतो सुपर यान म्हणजे बाजूला हा हुरडा विकायला. ते नाही नाही साहेब तुम्ही उठा आम्ही विकतो. आणि मग हळूहळू ते शेतकऱ्यांची भीड मूक झेपली आणि त्यांनी विकायला सुरुवात केली. आज अशी अवस्था आहे की 15 ऑगस्ट पासून गोकुळ अष्टमी पासून ते हुरडा पेरायला सुरुवात करतात ते पार दिवाळीपर्यंत, आणि दिवाळीला जो हुरडा काढायला दिवाळीनंतर सुरुवात करतात ते पार 15 फेब्रुवारी ते एखाद्या मार्चपर्यंत थोडाफार उपलब्ध होऊ शकतो. या हुरड्याला पाणी किती लागतं? 175 मिलीमीटर. चारा उत्कृष्ट किमतीत जातो आणि हुरड्याची किंमत सरासरी शेतकरी स्वतः मिळवतात 150 रुपये किलो. एका एकरला, हेक्टरला नाही, साधारण 90,000 रुपयाचा निव्वळ हुरडा विकणारे लोक तिथं आहेत. ज्या लोकांनी आता परवा टीव्हीवर बातमी होती की तिथं थाळी सिस्टीमही ठेवली त्यांनी, 450 रुपयाला जेवण आहे, हुरडाही चोळून देतात, बोरही खाऊ घालतात, मग काय मधुमक्काही खाऊ घालतात. आता मधुमक्का वगैरे सगळं खाल्ल्यावर हुरडा काही फार माणूस खात नाही शहरातला, आणि आपल्या हुरडा खाण्यातलं आणि शहरातल्या लोकांच्या खाण्यातला फरक आहे. 2-3 मुठी झाले की माणूस गारून जातो शहरातला, काही फार खात नाही. आपल्याला हुरड्यावर बसवलं तर लोक म्हणतील आता बस करा उठा लवकर. शहरातले लोक तसं काही नसतं कार्यक्रम, लवकर आटपतो त्यांचा. ते तिथं कितीही खाऊ दे गिराईक आणि खाऊ असतो पॉप्युलर व्हावा. पण अशी विक्री जर केली तर त्या हुरड्याचा टर्नओव्हर एकरी जातो 1.5-2 लाख रुपये. ह्या टर्नओव्हर किती जातो तो बाजूला ठेवा, पण समजा 50,000 रुपये मिळतात. ह्याच्यात रिस्क काय आहे? पीक बुडण्याची रिस्क आहे, पाणी जास्त लागणार आहे. ह्या गावांमध्ये मी त्या भागात काम करत असताना पाहिलं, कुठलाही जलसंधारणाचा कार्यक्रम नसताना ही पीक पद्धती जेव्हा तयार झाली, पिण्याच्या पाण्याचे टँकर 2-3 गावातले आपोआप बंद झाले हुरड्यामुळं. त्याचं कारण पाणी उपसलं नाही, पैसा मिळाला, एम्प्लॉयमेंट तयार झाली. आता समस्या आपल्या समोर अशी आहे की एकीकडे आपण कार्यक्रम राबवणार जलसंधारणाचे आणि उन्हाळ्यात प्रचंड पाऊस पाणी उपसणार आणि परत टँकर लावणार. मग टँकर जे सुरू करणार जानेवारीला, ते पाऊस पावसाळा सुरू झाल्यानंतर 1.5 महिने ते सुरू राहणार. हे कुठलं व्यवस्थापन आहे? हे पैसे टँकरचे कोण भरणार आहे? तुमच्याच खिशातून जाणार आहे. जे समाज आपल्याला कसा पाहिजे की माझ्या स्वप्नातला संकल्पनेतला भारत किंवा गाव कसं असलं पाहिजे, तर पीक यशस्वीपणे घेऊन त्याच्यावर एम्प्लॉयमेंट तयार करून रोजगार तयार करून माझ्या नद्या वाहत्या राहिल्या पाहिजेत. असं शक्य आहे का? असं शक्य आहे. आणि अत्यंत सन्मानाने करता येण्यासारखं मॉडेल तुम्हाला उभं करता येईल. आता वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यातून लोक इथं आले, वेगळ्या वेगळ्या गटांमध्ये काम करणारे लोक आहेत. तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली, पण ह्याचं काम सातत्याने चालावं म्हणून माझ्यासोबत भाऊसाहेब थोरात साहेब आलेले. साहेब तुम्ही बरोबर आलं तर बरं होईल, 2 मिनिट म्हणजे तुमचा परिचय करून देतो. अशासाठी की हे उद्योजक आहेत औरंगाबादमधले, बांधकाम व्यावसायिक आहेत, हॉटेल व्यावसायिक आहेत. तर तुम्ही म्हणाल मग त्यांना कशाला इथं बोलवलं? तर ते शेतकरी पण आहेत. पण ते शेतकरी असे आहेत की त्यांनी त्यांची या कुटुंबाची 150 एकर जमीन बांध तोडून एकत्र केलेली आहे. त्यांच्या लक्षात असं आलं की एकट्याने शेती करता येत नाही, मग सगळे मधले बांध तोडून टाकले, सगळ्या भाऊबंधांची जमीन एकत्र केली. म्हणजे एकीकडे उदाहरण असं आहे की आपण भांडणातून शेतीचा नाश केला, आणि हे उदाहरण तुमचा मुद्दाम परिचय यासाठी करून दिला की बांध तोडून शेती एकत्र केली आणि त्याचं व्यवस्थापन यशस्वी केलं. भारतामध्ये शेती करताना काही ठोकताळे अनिवार्य आहेत. आता तुम्ही आलेले इथं आलेले सगळ्या लोकांनी मला एक सांगा, आपला मूळ व्यवसाय काय? शेतीचा. असं किती लोकांना तुमच्यापैकी वाटतं की आपला मूळ व्यवसाय शेतीचा, जरा हातवर करावा.
आता तुम्ही एक लक्षात ठेवा, चार पाच हातवरणी झाली कन्नड तालुक्यात लोकांनी हातवरणी केली. ते बरोबर आहे. त्याचं कारण असं आहे की आपला मूळ व्यवसाय गोपालनाचा, शेती हा साइड बिझनेस आहे. हे मॉडेल 5000 वर्ष यशस्वी होत. या मॉडेलचं वाटोळं गेल्या 40 वर्षात आपण केलेलं आहे. शेती साइड बिझनेस होता. गाईच्या शेणावर गोमतीरावर आधारित शेती यशस्वी होती. या साइड बिझनेस मध्ये प्रचंड पैसा मिळत होता, पण लोक मेन बिझनेसच विसरून गेले, त्याच्यामुळे साइड बिझनेस कोलॅप्स झाला, त्याची मांडणीच बिघडली. आपण ज्या भागात आहोत, आज औरंगाबाद जिल्ह्यात आपण आहोत, पैठणहून तुम्ही आला, शेती करावी की नाही असा प्रश्न आहे लोकांसमोर. पण असंही सांगतात की भारतात सोन्याचं धूर निघत होतं, भारत फार वैभवशाली देश होता. अर्थशास्त्रज्ञ सांगतात की जगात जितका पैसा होता, सम्राट अशोकाच्या काळात आमच्याकडे त्यातला 70% पैसा होता, सुवर्णही होता आमचं. सम्राट अकबराच्या काळात जवळपास 65%, औरंगजेबाच्या काळात 60%. मराठशाही डुबली 1818 त्यावेळेला जगाच्या एकूण GDP 50% GDP भारताच्या मालकीचा होता. मग त्यावेळेला आपण काय करत होतो? आपले रणगाड्याचे कारखाने होते, विमानाचे कारखाने होते, बंदुकांचे कारखाने होते, ऑटोमोबाईल कारखाने होते, स्कूटरचे कारखाने होते. काय होता? शेतीचा व्यवसाय होता. आणि शेतीचा व्यवसाय हा सुवर्णयुग आणणारा होता. मग त्यावेळेला आपण काय करत होतो? आणि त्यातलं काही आपण सोडलं म्हणून आपण हारलो का? याकडं तुमचं मी लक्ष वेधू इच्छितो. शेतीची जी रचना होती आपल्या, त्यामध्ये भारतात शेती करताना सगळ्या शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्याकडे शेती करताना पेरताना तुमचं जे एकूण क्षेत्र आहे त्याच्या 10% चारा पिकं असलीच पाहिजे, 20% अन्नधान्य पिकं असली पाहिजे, 20% डाळी असल्या पाहिजे, 20% तेलबिया असल्या पाहिजे आणि 30% कमर्शियल क्रॉप हवे. हे सक्सेसफुल मॉडेल. आता या बाजूला स्टॉल आहे, ते मधमाशा दाखवले, मधमाशा नसले तर शेती शक्य नाही हे प्रूव्ह झालं. आणि आईन्स्टाईननी सांगितलं होतं, ज्या दिवशी मधमाशी मरेल तो दिवस पृथ्वीच्या अंताचा. तुम्हाला सेंद्रिय शेतीबद्दल मार्गदर्शन करताना कालच वक्त्यांनी सांगितलं की ही पृथ्वी ही सूर्याची निर्मिती आहे आणि हा धागा लक्षात घेऊन शेती करावी लागेल. बरोबर आहे. जे निसर्गसिद्ध आहे, निसर्गदत्त आहे, ते लक्षात ठेवावं लागेल. मी तुमच्याशी बोलतो, ही ऊर्जा मला कुठून आली? अन्न खाल्लं म्हणून, भाकर खाल्ली म्हणून आली. ही भाकर कुठून आली? ज्वारीतून आली. हे ज्वारी ऊर्जा कुठून आली? ती सूर्याची ऊर्जा आहे, प्रकाश संश्लेषणातून आली. समजा कोंबडी जरी खाल्ली तर तिला जे खाऊ घालावं लागणार आहे ते सुद्धा सूर्याची ऊर्जा म्हणूनच येणार आहे. तुम्ही ऐकतात, ही ऊर्जा सूर्याची आहे, हा स्रोत सूर्य ऊर्जेचा आहे. मग अशा वनस्पती ज्या सूर्याच्या ऊर्जेचं जास्तीत जास्त ग्रहण करतात, अशा वनस्पतींचा खतासाठी वापर केला तर तुम्हाला खतावरचा खर्च कमी करणं शक्य आहे. अशा पिकांचा समावेश आपल्या पीक पद्धतीत करावा लागेल. सन्यान म्हणजे तागासारखी वनस्पती आहे. जेव्हा खूप मोठ्या शेत्या होत्या आपल्या, आपण ताग पेरायचो, जमिनीत गाळून टाकायचो आणि बेफिक्र शेती करत होतो. 3-4 वर्ष पाहावं लागायचं नाही काही, त्यात हरळी येत नव्हती, त्यात कुठली किडीही जिवंत राहत नव्हते आणि रोगही जिवंत राहत नव्हता, कारण 105 डिग्रीपर्यंत ती जमीन तापते ताक गाडल्यानंतर. आता शक्य आहे का? आता मी जे मॉडेल सांगतो तुम्हाला, त्यामध्ये वर्षातून 30 गुंठे ताक घ्या, ज्याच्याकडे 6 ते 10 एकर शेती आहे त्यांनी, टप्प्याटप्प्याने घ्या. मिरगामध्ये 15 गुंठे घ्या, एक महिन्याभराने 10 गुंठे घ्या, नंतर 5 गुंठे घ्या. याची कुट्टी करणं सहज शक्य आहे, त्याची कुट्टी करून घ्या, कुट्टी नाही केली तरी चालेल. आणि बायोडायनॅमिक पद्धतीने जे लोक सेंद्रिय खत बनवतात त्याचे टेक्निक आहे भारतात, जुनी भारतीय पद्धत आहे, हिमालयात विकसित झालेली. त्या शेणाचा एक थर, झाडपाल्याचा एक थर, काळी कचऱ्याचा थर आणि तागाचा थर, हा एकावर एक थर देऊन, 3-4 थर देऊन त्याच्यात कल्चर टाकून, त्यात पाणी मिसळून तुम्ही त्याला झाकून टाकलं की 1 महिन्यात उत्कृष्ट खत तयार होतं. त्याला एक पलटी दिली की तुम्हाला टिफणीने पेरता येईल इतकं चांगलं खत तयार होतं. ताक का? तर याच्यात प्रोटीनचं प्रमाण प्रचंड आहे, 22-23%. आणि तुमच्या डोक्यात एक गोष्ट असेल
की जी खतं तुम्ही बाहेरून आणून वापरता तो काहीतरी चमत्कार आहे म्हणजे फार वेगळा संशोधन येते हे डोक्यातून काढून टाका. युरियामध्ये जो नायट्रोजन येतो हा हवेतून येतो. युरियाच्या कारखान्यात तुम्ही जर गेलात तर तुमच्या लक्षात येईल की नाफ्तासारखा वायू वापरून हवा जाळली जाते. ती गरम झालेली हवा खाली ट्यूब्स असतात त्या लांबच्या लांब नाफ्ताच्या, ही हवा जाळतात. हवेमध्ये 70% जास्त नायट्रोजन आहे, 75% जास्त. हा नायट्रोजन जाळला जातो आणि हा जसा वर जाईल तिथं त्या फर्नेसचं तोंड बारीक झालेलं असतं, त्याच्यावर गार पाण्याचे फवारे मारले जातात आणि जळालेली खालून आलेली गरम हवा त्याच्यावर मारलेलं पाणी त्यामध्ये CO NH2 हा युरियाचा फॉर्म्युला आहे, तो युरिया तयार होतो. हा युरियाचे साबुदाणे हरके दाणे फेकले जातात, ते डक्टमध्ये गोळा करून ऑटोमॅटिक बेल्टवर आणून तुमच्याकडे येतात. म्हणजे तुमच्याकडे आलेला नायट्रोजन हवेतलाच नायट्रोजन आहे, फक्त कृत्रिमरित्या जाळून आलेला आहे. मग 100 टेक्निक्स आहेत हा नायट्रोजन तुमच्या जमिनीत टाकायचे, परत ते टेक्निक शिका, त्याचा बसून अभ्यास करा, ते आत्मसात करा. ते आपल्यामध्ये नव्हतं का? होतं. या सगळ्या सायकल्स होत्या, या सगळ्या सायकल्स पीक पद्धतीमध्ये होत्या. आता तुम्ही तुमच्या डोक्यात विचार हा असेल की मी तुम्हाला तेलबिया घ्यायला सांगितले, अन्नधान्य घ्यायला सांगितले, डाळी घ्यायला सांगितलं आणि इथून पैसा मिळेल का? माझा तुम्हाला प्रतिप्रश्न आहे, तुम्हाला गेल्या काही दिवसात तुम्ही जी शेती करताय त्यातून पैसा मिळाला का? मिळालं तर किती माळे बांधले तुम्ही, कर्ज फिटले का? आणि जर ही पीक पद्धती सक्सेसफुल आहे तर मग का आपल्याला कर्जमुक्तीची मागणी करावी लागते? का आपल्याला दुष्काळी अनुदान मागावं लागतं? याचा अर्थ उघड आहे की या पीक पद्धतीमध्ये दोष आहे आणि वेळोवेळी जी संकटं येत आहेत हवामान बदलामुळे त्याच्यामध्ये ही पद्धती वारंवार पराभूत होते आहे. महाराष्ट्रातली दुसरी एक समस्या आहे, भारतामध्ये जे अन्नधान्याचं पीक आहे त्याच्यात सेंट्रल पूलमध्ये 70% जास्त धान्य हे पंजाब हरियाणा आणि वेस्टर्न युपीच्या बेल्टमधून येतं. सरकार ते मोनोपोली सिस्टमने एकाधिकार पद्धतीने खरेदी करत, त्याची किंमत अत्यंत कमी आहे, तिथला उत्पादन खर्च कमी आहे पंजाबमधला, त्यामुळे ती किंमत त्यांना वाढवून दिलेली आहे. तरी सुद्धा ते 1700-1750 रुपयांनी सरकारच्या खरेदीमध्ये ते धान्य येऊन जात. आता जर इतक्या स्वस्त धान्य तिथे येत असेल तर ज्वारी बाजरी आपल्याला परवडायची कशी? तिथं ज्वारी बाजरी झाली पराभूत. आता आमच्या कन्नडच्या शेतकरी गटाचा इथं स्टॉल आहे, उत्कृष्ट बाजरी यावर्षी जवळपास 500-600 एकरवर पेरून घेतली आम्ही आदिवासी लोकांची, फार जबरदस्त चव आहे त्याची. तुम्ही सॅम्पल 2-2 किलो घरी घेऊन जाऊन तळून बघा त्याची टेस्ट. जी लहानपणी खाल्लेली बाजरी आहे आपण तिची चव तुम्हाला आठवेल. 300 मिलीमीटर पाणी लागतं बाजरीला. रबी ज्वारी तर रेसिड्युअल मॉइश्चर होईल येते, 200 mm पावसात येते. खरीप ज्वारी जरी तुम्ही घेतली तर ते 350-400 मिलीमीटर पावसात तयार होणार पीक आहे. माझे वडील नेहमी सांगायचे की जर आपल्याला ज्वारी बाजरी नीट विकता आली असती तर आपल्या मुलींनी फ्रॉक घातली नसती, इंग्लंडची राणी नऊवारी लुगडं नेसून फिरली असती. मी नेहमी लोकांना प्रश्न विचारतो, पिझ्झा किती लोकांनी खाल्ला रे तुमच्यापैकी? पिझ्झा खाता की नाही? खरंच चांगली चव आहे का त्याची? बरं, जे काही तुमच्यावर संस्कार आहेत घरात शिकवलं जातं की जेवायला बसल्यावर मचमच करू नको, सांडू नको, तोंड जास्त वासू नको, व्यवस्थित तोडून बारीक घास घेऊन टाक, याच्यातल्या कोणत्या पद्धतीत पिझ्झा बसतो? आ वासून खावा लागतो, त्याचीच तार दूर दूर तुटती, इतकं बेकार दिसते खाताना ते. बरं, चव चांगली लागते का म्हणतात? तेही नाही. घाण चव आहे, त्याचा वास चांगला येत नाही, पण देतो 250 रुपये. मग त्याला म्हणता येत नाही 250 रुपये देऊन मी मूर्खपणा केला. आणि भाकरीची चव? मग तुम्ही शेतकऱ्यांची पोरं कसलं ते आता अन्नाला वाईट म्हणू नये, ते वास मारणारा पदार्थ 250 रुपये तो आपल्याकडून विकू शकतो, इतकी चांगली भाकरी आपल्याला विकता येत नाही का? भाऊसाहेब पाटलांनी त्यांच्या इथल्या जवळच्या शेतावर या महिन्यामध्ये बाजरी महोत्सव ठेवला आहे. तिथं हुरडा, बाजरी भरी, बाजरी बेसन, बाजरी वांग्याची भाजी, बाजरी डाळ, बाजरी मटण, बाजरीन रस्सा, बाजरीन गुळतू असे पदार्थ ते ठेवत आहेत. ते हॉटेल व्यवसायिक स्वतः, त्याच्यामुळे त्यांना ते कसं चालवायचं माहिती. पण बाजरी विकायसाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे, हे डोक्यात घ्याल तुम्ही. सगळं सरकारकडेच मागणार, आपण होऊन काही प्रयत्न करणार नाही. बाजरीची प्रतिष्ठा निर्माण करा. फ्रान्समध्ये वाईन फेस्टिवल, ग्रेप फेस्टिवल घेतले जातात, त्याच्यात असे मोठे मोठे कास्क केलेले असतात तयार, लाकडाचे पीप तयार करतात, त्याला खालून होल असतात, त्याच्यात द्राक्ष भरली जातात, तरुणी त्याच्यात उड्या मारतात,
आणि जी तरुणी उड्या मारून जास्तीत जास्त रस बाहेर काढेल तिला गोल्ड मेडल दिलं जातं. हे का? तर त्यांची इकॉनॉमी सगळी त्या वाईनच्या भोवती आहे, त्या द्राक्षाच्या भोवती आहे. त्यांना माहिती आहे आमचं आयुष्य आहे. इथं शिवामुठीपासून तिळाच्या संक्रांतीपर्यंत अनेक सण लावून दिले आपण, त्याची कमर्शियल प्रतिष्ठा निर्माण नाही केली आपण. पण दुसरे देश मार्केटिंगसाठी हे उत्सव करायला लागलेले आहेत, आपले उत्सव जागे करा. मग ती येळ अमावस्या असो, ती दिवाळी असो, नाही तर मग ती जवसाची शिवामुठ वाहन असो, ती जोरातच करायला पाहिजे आपण. ते जागा करायला पाहिजे, ते ताकदीने करायला पाहिजे. नुसतं प्रतिष्ठा द्या म्हणून प्रतिष्ठा कशी मिळेल? प्रतिष्ठा निर्माण करावं लागेल तुमच्या कृतीतून. शेतकऱ्यांनी 20% डाळी असल्या पाहिजे. डाळीमध्ये उत्पादन खर्च काय आहे? लोक तर मुगाचं ऍव्हरेज कमी येतं. कधी बेडवर तुम्ही चरेज बेडवर मुग पेरलं का? मुगाचं कौतुक केलं का? जेवढं सोयाबीनचं कौतुक आहे, जेवढं कपाशीचं कौतुक आहे तुम्हाला, जेवढं मक्याचं कौतुक आहे, जेवढं अद्रकीचं कौतुक आहे, त्याच्या 10% कौतुक कधी मुगाचं केलं तुम्ही? व्यवस्थित पेरलं, ते सीडबेड व्यवस्थित तयार केलं, वावर नीट तयार केलं, नीट लक्ष दिलं त्याच्याकडं, नीट निंदलं? आधी येत नाही, येत नाही तुम्ही लक्षच देत नाही. ही बारीक पिकं घेताना काळजी घ्यायला पाहिजे. मोठ्या पिकासारखी ती घेतच नाही तुम्ही. जसं सौतीचं लेकरू आहे तशी पिकं घेता तुम्ही, देशी पिकं. पण ते बी तुमची वाट लावली, म्हणजे ते शेजाऱ्याचं कामाला येत नाही, आपल्या लेकराला काम करू देत नाही तुम्ही, त्याच्यामुळे वाटोळ झाला ते सगळं. आज कुळथासारखी डाळ आहे, कुळीत हुलग काय किंमत आहे तुमच्या गावाच्या बाजारात मला सांगा बरं जरा. हुलगेची काय किती सांगा? 150-200. ती 150-200 हुलगा आपल्याला पेरून विकता येत नाही, पिझा खाता येतो. कसं काय सुधारणार आहे आपण? सगळं सरकारकडे मागायचं कसं जमत? मग डाळीमध्ये हुलग पेरावं लागेल का नाही? डाळीमध्ये मुगी बारीक मुग येतो असा चिटकलेला, माणूस पुढे जाऊच शकत नाही. उपास म्हणतात लोकांची गुरुवार म्हणतात त्या मुगामुळे, ते जर दिसलं ना तर लोक उघडून खातात ते, इतकं गुळचट येते. चवळी एका कवीची कविता आहे, गुळचट शेंगा चवळीच्या त्या सुद्धा तुच्छ पापडी, म्हणजे अमृतापेक्षा चवळीची चव चांगली असलेल्या गावरान चवळ्या आहेत. आणि त्या माऊलीकडे आपल्या कोणतं मंदर अकोले, ते एका शेतकरी माऊलीने सगळं बी जमा केलं. आमच्याकडे गोकुळवाडीला आली नावाचा एक म्हातारा शेतकरी होता, आणि माझ्याकडे कृषी मंत्र्यांची व्हिजिट होती सिल्लोडला. या अलीबाबानं चवळीच्या ब्या 9 प्रकारच्या, मुगाच्या ब्या 10 प्रकारच्या, ज्वारीचे बी खरीप ज्वारीचं 10-11 प्रकारचं, आणि त्याचे सगळे गोंडे, त्याच्या शेंगा, त्याचं प्रदर्शन केलं होतं. त्याला म्हणलं सब लेके आणि सगळं घेऊन यायचं म्हणलं सिल्लोडला. त्याचं प्रदर्शन लावलं होतं मी, आणि त्याचं 20x20 डिजिटल बनवलं होतं. आणि मोठ्या मोठ्या माणसाची लावतं म्हणलं शेतकऱ्याचं लावायचं. तो म्हणला मला माहीत नव्हतं म्हणे हे एवढं महत्वाचं काम आहे. तुम्ही भोवतीच बरा फोटो लागत म्हणलं, ते तेवढं फार त्याच्यापेक्षा फार मोठं काम म्हणलं तुमचं. तुम्हाला बी मागितलं तर मिळणार नाही. तुम्ही तरुण पोरांनी याचा शोध घ्या, परिसरातलं चांगलं बी शोधून काढा, ते सांभाळा, त्याला प्रचंड किंमत येणार आहे. आज मठाला किंमत काय आहे? मोठा मठ असतो त्याला माठ म्हणतात, बारीक मठ असतो त्याला मटकी म्हणतो आपण बारीक, त्याला किंमत आहे, तिची 100-150 रुपये किंमत आहे. सगळीकडं नेतृत्व याला भाव नाही, त्याला भाव नाही, मिळत नाही तर लावतो कशाला, ज्याला मिळतो ते सोडलं का? हा माझा तुम्हाला प्रश्न. हे ऑर्गनाईज पद्धतीने करा, हे एकत्रित येऊन करा, कारण हे एकट्याने केलं तर विकणं जमत नाही. ते विक्रीची जबाबदारी माझी, ते कामच आम्ही हाती घेतलेलं आहे, दुसरं काही काम नाही मला. तुमचा माल विकण्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट सेल्समन आहे मी. तुम्ही सांगा की गट पद्धतीने आम्ही हे केलं, फक्त मला कानात सांगा हे एवढं आहे एवढं येणार आहे, ते येऊन पाहिल मी, आणि ते विकायची चांगल्या पद्धतीने उत्पादन खर्चाच्या पुढं किंमत मिळेल आहे मी, विकण्याची जिम्मेदारी माझी. उडीद आहे, मूग आहे, हरभरा सुद्धा डाळ आहे, तूर आहे, हे 20% क्षेत्रावर आपण आलटून पलटून घेतलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे तेलबियांचा. आता तेलाचं तर डोक्यातच नाही आपल्या. 84 साली भारतामध्ये 5.5 लाख तेल गाण्या होत्या, किती? 5.5 लाख. आज 11,000 शिल्लक आहे. 1998 सालापर्यंत छटाक तेल आपण आयात करत नव्हतो, बाहेरून विकत घेत नव्हतो, बळजबरी जे करारात यायचं तेवढंच. आज देशाच्या रिक्वायरमेंटच्या 70% तेल आपण आयात करतो आहोत. जे तेल आपण आयात करतो आहोत ते सगळं रिफाईन प्रकारातलं, फिल्टर्ड प्रकारातलं तेल आहे. आता फिल्टर्ड आणि रिफाईंड हे शब्द आकर्षक वाटत असले तरी तब्येतीसाठी डॉक्टर साहेब ते घातक आहेत. याच्यात
केमिकल प्रोसेस इन्वॉल्व आहे सगळ्या रिफायनमेंट मध्ये, त्याच्या त्याचं फिल्ट्रेशन सुद्धा केमिकल सीव्ह मधून केलं जातं. याचा अर्थ असा आहे की जर नुसतं फिल्टर्ड असेल तर डायबिटीस होण्याचा धोका आहे, आणि रिफाईंड असेल तर डायबिटीस प्लस हार्ट प्रॉब्लेम्स, किडनी फेल्युअर, पॅनक्रिएटिक फेल्युअर्स, एंडोक्राईन सिस्टमचे इतर आजार याची गॅरंटी आहे. ते आपल्या सगळ्याला आहे. घोटे दुखण्यापासून, डोकं दुखण्यापासून सगळे आजार जडले आपल्याला, त्याला मेन कारणीभूत तेल आहे. हे डॉक्टर लोक तुम्हाला सांगतील, मला विचारण्यापेक्षा त्यांना विचार का बरं आहे. याच्यात प्रामुख्याने सोयाबीनचं तेल आहे, त्याच्याखाली सरकीचं तेल आहे, आणि पाम तेल तर प्रचंड आहे. हे सगळं मॅक्सिमम इम्पोर्ट करतो आपण. सोयाबीनमध्ये 18% तेल आहे, महत्त्वाचं पीक आहे आपल्याकडचं. सोयाबीनची गंमत तुम्हाला सांगतो, ब्राझीलमध्ये ब्राझीलचं जे जंगल आहे ॲमेझॉनचं, ते जगात जो कार्बन डायऑक्साईड निर्माण होतो त्याच्या 25% कार्बन डायऑक्साईड हे जंगल शोषण करते. जे जगाचं फुफ्फुस येते तिथं आगी लावले आहेत, त्याच्यामध्ये सरकारची इन्व्हॉल्वमेंट आहे, आणि आगी लावून ते जंगल जाळून तिथं सोयाबीनची शेती करण्याचा घाट आहे. कारण त्याचं आंतरराष्ट्रीय महत्व सोयाबीनला तसं आलेलं आहे. याला उत्तर काय? सोयाबीन घेऊन देणार आपण, जे आपल्या रानात येत नाही, जे रिस्की आहे ते घेऊन देणार. माझं स्पष्ट मत आहे की तेलबियांची ताकद ओळखा. तेलबिया कुठल्या? तुम्ही इथून बाहेर पडा, मेडिकलच्या दुकानात जा, सगळ्यात भारी पाम ओमनिजेल किंवा व्हॉलिनी आयोडेक्स, हे बारकाईनी बघा याच्यात इन्ग्रेडियंट काय आहे. त्याच्यावर लिहिलेलं असतं फ्लॅक्स ऑइल. फ्लॅक्स ऑइल तुम्ही कधी पाहिलं का? जवस पाहिली का? जवसाचं तेल म्हणजे फ्लॅक्स ऑइल. आता तुम्हाला माहित होतं का, जवसाचं तेल लावल्याने दुःख बरं होतं, सूज कमी होती, हाडं दुखायचं थांबतात? त्याला माहिती आहे दुकानदाराला, त्यानं तुमच्या हातात ठेवलं नाही पण त्याचं दुकान लावलेलं आहे. जवसाच्या तेलाची कॅप्सूल मार्केटिंग करणारे लोक आहेत. केवढ्याला कॅप्सूल नारे? 21 रुपयाला एक कॅप्सूल जवसाचं तेल आहे फक्त त्याच्यात. म्हणजे याला म्हणतात किंमत. मला आनंद झाला, म्हणजे महाग विकतो म्हणून राग नाही आला मला त्याच्या. जवसाचं आहे विकतो ना, विकू द्या. पण हे आपल्या कधी लक्षात येणार? इथं छोटस तेलाची घाणी ठेवलेली आहे, त्याच्यात जवळ जवळून टाकली तर 25% रिकव्हरी द्यायची. पण मोठा तेल घाणा घेतला 2 क्विंटल पर डेचा तर त्याची रिकव्हरी 40% मिळते. 5 क्विंटल पर डे क्रश करणारा जो तेल घाणा आहे तो त्याची रिकव्हरी ही 45 ते 50% दरम्यान देतो. 48% तेल निघतं जवसाने. जवसाची किंमत काय? आता तुम्ही सगळे ॲप इंटरनेट ॲफिलियंट लोक आहे, तुमच्याकडे ॲमेझॉन ॲप आहे सगळ्यांकडे, त्याच्यावर तुम्ही वस्तू मागवता बाहेरून, ते उघडा, त्याच्यात टाका फ्लॅक्स ऑइलची किंमत काय. सर्रास 11.5 रुपये लिटर सर्रास. मागणी किती आहे? कारण दुसरा प्रश्न असतो, शेतकऱ्यांनी पेरले भाव कमी होता. तुम्ही किती चतुर आहे मला माहिती आहे ना, पण मी तुमच्यात असेल तर तुमच्या घरातला असेल, तुमच्यासोबतच काम करतो, तुमच्या चांगल्या वाईट सगळ्या सवय मला माहिती आहे. 70% तेल आयात करतो, 70% उत्पादन वाढीला स्कोप आहे. आपला देव काढू शकत नाही एवढं तेल जरी काढलं आपण सवसाचं, तरी हे विकले जाणार आहे 11.5 रुपये त्याची किंमत आहे हातची. याची एक पुढची स्टेप आहे, जर सेंद्रिय पद्धतीने हे केलं तर त्याची किंमत आहे 3,500 रुपये लिटर. त्याचे 10 वर्षाचे करार करायला तयार असलेले लोक आमच्या संपर्कात आहेत. फ्लॅक्स ऑइल 10 वर्षासाठी ऑर्गॅनिक सर्टिफाईड एरियातून द्या. हे काय अवघड आहे का? मग 12 भानगडी करायचे, नको ते शेत्या करायचे, नको ते करार करायचे, नको तेवढी रिस्क घ्यायची, मग याला लागेल तेवढं खत टाकायचं, मस्त दांडगा आणायचं, भरपूर आणायचं, मोठा ढीग लावायचा. 1 क्विंटलला मिळणार किती? 200 रुपये. कापूस 1 क्विंटलला कमावणार किती? 2,500 रुपये. खर्च किती? प्रचंड. डुबलं तर घर घेऊन जाणार बेजार माणूस, त्याची प्रतिष्ठा गेली कामात. करडीचं तेल आहे. परवाच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं, जर मधमाशा जिवंत ठेवायच्या असल्या तर करडी पेरावं लागते. आता मी सांगितलेली पीक पद्धती अशी आहे की ह्या पीक पद्धतीमध्ये कुठलीच कीड वाढत नाही जास्त, कुठलाच रोग एस्टॅब्लिश होत नाही, आणि हे टेक्निक आम्हाला आधीपासून येत होतं. तिसरं तेल आहे तिळाचं, प्रचंड व्हॅल्यू त्याला, 900 रुपये लिटर आहे. भुईमुगाचं तेल आहे, हे सुद्धा नॉन फिल्ट म्हणजे कोल्ड प्रेस पद्धतीने कमी तापमानावर तयार करता येतं. कोल्ड प्रेस आणि हॉट प्रेस असे दोन प्रकार आहेत. फिल्टर्ड तेल आणि रिफाईंड तेल ही तापवून तयार करावं लागतं. कोल्ड प्रेसची सिस्टीम जी आहे ती फक्त लाकडी तेल घाण्यातून तयार होते, त्याचं टेम्परेचर आपण वाढवत नाही. एकदा तेल तापवलं आणि थंड केलं
की मग त्याच्यात फॅटी ऍसिड, सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड, डिपॉझिटरी फॅटी ऍसिड, डेंजरस कोलेस्ट्रॉल हे वाढत जातं. म्हणून वापरलेलं तेल आपण परत वापरत नाही. पण ही सगळी तेलं, तिळाचं तेल, करडीचं तेल, जवसाचं तेल कच्चं खाऊ शकतो. हेल्थ चांगली ठेवण्यासाठी जवसाच्या तेलाला तुपाचा वाप मानतात. पण हे तुम्हाला सांगावं लागेल. जसं तुम्हाला पिझ्झाचं आणि भाकरीचं उदाहरण देऊन मी सांगितलं, तसं याचा कार्यक्रम आखावा लागेल. तुम्हाला शहरातल्या ग्राहकाला, रिमोट ग्राहकाला जाऊन सांगावं लागेल की आम्ही हे करतो, या प्रकारची शेती करतो. आणि मग तुम्ही जी काही कमर्शियल शेती कराल ती चांगल्या प्रकारे सक्सेसफुल करण्याचे अनेक तंत्र आपल्याकडे आहेत. पण आपल्या शेतीतला काही भाग, माझा असा आग्रह असतो की ज्याच्याकडं 10-15 एकर शेती आहे, तरी 6 एकर शेती मी सांगतो त्या पद्धतीने बाजूला काढावी. हे एकाने करून जमणार नाही, म्हणून याला गट पाहिजे. 2 क्विंटल पर डे क्रशिंगची तेलघाणी 1.5 लाख रुपयाला आहे. इथं 50,000 पासून दालमिल्स आहेत, ते फार मोठे दालमिल आहेत, पण 2-3 लाखाच्या दालमिल आपण सहज टाकू शकतो. आजच्या परिस्थितीमध्ये 1-1.5 लाखाची दालमिल तुम्हाला पुरेशी होईल. काय करावं या दालमिलवाल्यानी? पण तुझा हरभरा घेऊन ये, भिजून डाळ तयार करून घेऊन जा. चूर जनावरावर खाऊ घाल, डाळ विकतो. मूग न विकता डाळ विकून बघा, त्याचे पैसे किती होतात बघा. दम धरावं लागेल. जसं रामदेव बाबा सांगतात, दम धरा, श्वास रोखा, तसा पैशाला दम धरावा लागेल. डिस्ट्रेस सेल होता कामा नाही. बाजारामध्ये तुमच्या सणाच्या दिवशीच सगळे वाघोबट्टा पण असतात. याचा माल येतो कधी, हा फुकतो कधी, मी विकत घेतो कधी. त्या रस्ता तुम्हाला माहिती आहे की हा जंगलचा चोराचा रस्ता आहे, तिकडे जाता कसं सर? मी सांगतो त्या पद्धतीने थोडासा पीक पद्धतीमध्ये बदल करा. हा अमेरिकन कापूस विकणारे लोक, हे सोयाबीन विकणारे लोक, मक्का विकणारे लोक, ते परदेशी बियो विकणारे लोक तुमच्या घरापर्यंत येतो. हे झालं कसं आहे गेल्या 40-50 वर्षात? आपल्याला माहिती आहे की महात्मा गांधीने आपल्याला सांगितलं होतं की वा इंग्रज आपल्याला हाकलायचा, आपल्याला लूट करतो. लूट कशी करतो? तर आपला कापूस स्वस्तात स्वस्त विकत घेतो, तो लंडन, लिव्हरपूल, मॅनचेस्टरला नेतो, तिथं त्याचा कापड बनवतो, तिथं भारतात आणून महागात महाग हा विकतो. आपण याच्या कापडावर बहिष्कार टाकायचा आणि याच्याशी व्यापार करायचा नाही. त्यांनी मीठ उचललं, त्याच्या करपद्धतीला नकार दिला. भारतीय शेतकऱ्यांनी, लोकांनी महात्मा गांधीचं ऐकलं आणि आपण इंग्रजाला हाकलून दिलं. इंग्रजाला हाकलून दिलं, पण नंतर शेतकऱ्यांनी स्वतःचे व्यवसाय उभे केले का? ज्या घामाच्या पाईपलाईन मधून आपला घाम लंडन, लिव्हरपूल, मॅनचेस्टरला जात होता, त्या घामाच्या पाईपलाईनचं तोंड वळवलं, ते आपण मुंबईला, मद्रासला, दिल्लीला केलं. घामाची पाईपलाईन अजूनही तशीच वाहते. या घामाची पाईपलाईन थांबवण्याचं काम तुमचं तुम्हाला हाती घ्यावं लागणार आहे. पाईपलाईन डिस्कनेक्ट करा. पाईपलाईन डिस्कनेक्ट केल्यावर स्वतःची नवीन पाईपलाईन तयार करा, नवीन गिराईक तयार करा. ते फार अवघड वाटतं का? ते फार अवघड नाही. एकत्र बसा, घोषित करा. मीठ उचलून जसं महात्मा गांधींनी डिक्लेअर केलं होतं, तसं तुम्ही एकत्र या आणि डिक्लेअर करा मूठ बांधून की आमची पीक पद्धती ही. आणि मग सरकारला समजून सांगा, शासकाला समजून सांगा, तुमच्या लोकप्रतिनिधींना समजून सांगा की ही पीक पद्धती आहे, 300 मिलीमीटर पाऊस आपल्याकडे पडतो, हीच पीक येणार आहे, ही घरात याची एम्प्लॉयमेंट तयार होते. आता रोजगाराचा प्रश्न आहे. लोक म्हणतात भारताची अर्थव्यवस्था वाढते, पण रोजगार तयार होत नाही. याची समस्या कशी निर्माण दूर करणार? उसासारखं पीक आहे, 2.5 कोटी लिटर पाण्यात 72 रोजगार दिवस तयार करतो वर्षभरात आपण अकुशल रोजगार. कापसासारख्या पिकात 70 लाख लिटर पाणी घालतो, 225 रोजगार तयार करतो. सोयाबीनमध्ये 60 लाख लिटर पाणी घालतो, 101 रोजगार तयार करतो. ह्या पद्धतीने अकुशल रोजगार आपण तयार करू शकतो का? नाही. सोयाबीन खळ्यातून गेलं, आपल्या बापाचं नाही. कापूस भरून दिला ट्रकमध्ये, आपल्या बापाचं नाही. ऊस तोडून गेला, विषय संपला आपला. याच्यात तुम्हाला खळ्यानंतर एम्प्लॉयमेंट करा देण्याची क्षमता कशात आहे? ज्या दिवशी माल सोंगला, तयार केला आणि विकला, त्या दिवशी आपण बेकार. ही जर पद्धती बदलायची असेल तर जी पिकं आपल्याला आपल्या परिसरात प्रोसेस करता येतात, वर्षभर आपल्या मुलांना विक्रीचं काम देतील, तयार करण्याचं काम देतील, अशी पिकं जर घेतली नाही तर बाहेरचा कोणी माणूस येऊन आपल्याला नोकरी देईल अशी आशेवर तुम्ही असाल आणि बाहेरच्या आणलेल्या माणसांनी कारखाना टाकायचा, त्याला आपल्या भागाचा विकास म्हणायचं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्वतःची फसगत करून घेता, तुम्ही स्वतःला अडचणीत आणता. एम्प्लॉयर तुम्हाला स्वतःच व्हावं लागेल. मी स्वतःला एम्प्लॉय करणार आहे असं समजून समूहाने शेती केली तर नक्की सक्सेसफुल व्हा, 100% सक्सेसफुल. तेल तयार करा. 2 एकरमध्ये 4 क्विंटल जवळ झाली, 4 क्विंटल. 1.5 क्विंटल तेल झालं तर ते तेल, 1.5 क्विंटल तेल तुमचं किमान 1.25 लाख रुपयांनी विकून द्यायची माझी गॅरंटी आहे.
पण नुसतं पावणे दोन क्विंटल तेल घेऊ नका, तर ते किमान आणताना 25-1 क्विंटल 2-2.5 टन आणायचं आणि ते वर्षभर विकायचं, एका दिवसात विकायचं नाही. दर महिन्याला आपल्याला 10,000-20,000 रुपये मिळतील, गाडीतून पैसे मिळतील. आता जग फार घाबरलेलं आहे. आज सगळीकडे जी बातमी फिरतीये ते अहवाल प्रसिद्ध झालेला आहे आंतरराष्ट्रीय हवामान संघटनेचा. त्यांनी असं सांगितलं की मिडकॅप सर्वे मध्यातला एक सर्वे केला त्यांनी की ज्या वेगाने समुद्राचा उंची वाढणार होती किंवा भूमी ते गिळंकृत करतोय तो त्यांनी आधी बांधलेल्या अंदाजापेक्षा हा वेग जास्त आहे. आता स्वीडनची ती मुलगी बोटीने गेलेली, तुम्ही सगळ्यांनी गोष्ट ऐकली असेल तिची, युनोच्या मीटिंगला ती गेली नाही कारण 400-500 टन कार्बन तो सोडेल विमान, म्हणून मी बोटीने जाते. म्हणजे लहान मुलं सुद्धा प्रतिकात्मक निषेध करायला लागले या व्यवस्थेचा. अनेक रिमोट प्लेसचे अत्यंत प्रगत जिल्ह्यातले जे हवामानाविषयी सेन्सिटिव्ह लोक आहेत त्यांना अशी शेती पाहिजे की जी कार्बनचा अपव्यय कमीत कमी करेल, कार्बन इफेक्टिव्हली वापरेल आणि त्याच्यातून तुमची शेती तुम्ही निर्माण कराल. मग कार्बन इफेक्टिव्हली वापरायचा, कार्बन कोंडून ठेवायचा म्हणजे काय? तुम्हाला मी मगाशी बोललो की सूर्यापासून पृथ्वीची उत्पत्ती आहे, सूर्य आपला बाप आहे, सूर्याचीच ऊर्जा आहे तुमची माझी सगळी. पृथ्वीच्या जन्मानंतर प्रचंड मोठी जंगलं, कारण ती 700-800 हजार फूट उंची झाडं तयार झाली होती आणि ही झाडं पृथ्वीच्या उलतापालती लाव्याच्या दबावाखाली भूकंप होऊन जमिनीत गाडली गेली. या जमिनीत ऑक्सिजन नव्हता त्याच्यामुळे ते पूर्ण जळालं नाही, पण ते ती ऊर्जा तशीच राहिली. त्या ऊर्जेचं परिवर्तन झालं कोळशामध्ये, रॉकेलमध्ये, नॅचरल गॅसमध्ये, पेट्रोलमध्ये, डिझेलमध्ये. पण वरती पृथ्वीवर असलेला कार्बन हा जमिनीत कोंडल्यामुळं तुमच्या आमच्यासारखी प्राणीसृष्टी विकसित झाली, कारण ऑक्सिजन भरपूर मिळाला. या भरपूर मिळालेल्या ऑक्सिजननी पृथ्वी ही प्राण्यांचा स्वर्ग तयार झाली. आज आपण प्रगत हुशार सुसंस्कृत लोक या पृथ्वीच्या पोटातलं भूत बाटलीत बंद केलेलं बाहेर काढलं. ह्या शेतातून त्या शेतात जायचं तरी मोटरसायकल आहे, ज्या घरात नीट बसायला जागा नाही त्याच्यासमोर 5 मोटरसायकल आहे, ट्रॅक्टर आहे, AC आहे, ट्रक आहे, कार्स आहेत. पुणे शहरामध्ये 42 लाख लोक आणि 43 लाख वाहन आहेत बरोबर गदरेच. कस काय हो? मग एक प्रचंड मोठा ग्राहक ज्याला म्हणेल मी तो असा सेन्सिटिव्ह ग्राहक तयार झाला आहे जो आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात असतो की अशी शेती आम्हाला सांगा जी कार्बन फ्रेंडली आहे, हे कार्बन ॲसिम्युलेशन जास्तीत जास्त करेल, कार्बनचा लॉस करणार नाही, केमिकलचा वापर कमीत कमी करेल, अशा शेतीच्या मालाला आम्ही जास्त भाव द्यायला तयार आहे. आता मी जी तुम्हाला संकल्पना इथून पुढे सांगणार आहे ती नीट डोक्यात घ्या. धीरूभाई अंबानीने कंपनी काढली, ग्राहक बोलवले, पार्टनर बोलवले, त्यांना शेअर्स विकले, लोकांनी शेअर्स विकत घेतले, त्यात पैसा गुंतवला. धीरूभाईने टॉप क्वालिटीची इंडस्ट्री उभी करून दाखवली. आज जगातल्या सगळ्या श्रीमंत लोकांपैकी त्याचा मुलगा एक आहे, भारतातल्या मोठ्या उद्योगपतीपैकी एक. त्यांनी काय केलं? हा पब्लिकचा पैसा. आज आमच्याकडे शहरातले असे ग्राहक आहेत ते गाईमध्ये पैसा गुंतवायला तयार आहेत, ते शेतीमध्ये पैसा गुंतवायला तयार आहेत. एक छोटी संकल्पना तुम्हाला मी सांगतो, नंतर परत कधीतरी भेटू तेव्हा अत्यंत कमी पाण्यात हॉर्टिकल्चर कसं करायचं हा विषय सांगेल तुम्हाला मी, किंवा तुम्ही वैयक्तिक संपर्क साधा मी तुम्हाला सांगेन. पण आज जे पाणी लागतं आंब्याला त्याच्या 40% पाण्यात तुम्हाला आंबा काढून देतो मी. थोडासा खर्च फाउंडेशनला जास्त करावा लागेल, सेंद्रिय पद्धतीने तो आंबा करता येतो. तुम्ही अशी कल्पना करा की तुमच्या गटातल्या निवडक 20 लोकांनी 40 एकरची आंबा शेती केली आणि घन पद्धतीने लागवड केली, 2-2 एकरची लागवड केली 40 एकरची. या 40 एकरमध्ये एका एकरला साधारण 400-500 आंबे तुम्ही लावले, 400 आंबे लावले आणि सगळे मिळून तुमच्याकडे तुमच्या लोकांकडे 15-16 हजार आंबे आहेत. शहरातल्या ग्राहकाला त्याची पार्टनरशिप देऊन टाका त्या आंब्याची. तुम्ही आम्ही सांगतो त्या पद्धतीने लागवड करा, ते पार्टनर मी आणून देतो तुम्हाला, त्याला फिक्स करून द्या की बाबा आंबा तयार झाला ना वर्ष शेवटी की हा 40 रुपये किलो तुम्ही घेऊन जायचा, मग तो क्विंटल हो, 2 क्विंटल हो, 3 क्विंटल हो तो घेऊन जा, तुम्ही तुमचा विका. तो गिराईक पहिले विकेल किंवा मोठा असेल तर वाटेल, तिकडे काही करू द्या, पण हे फिक्स रेट आहे. म्हणजे केसर तुम्ही तिकडे 80-90 रुपयांनी घ्यायची गरज नाही, तुम्ही आमच्याकडून घेऊन जा. पण त्यात त्याची पार्टनरशिप राहील, त्याचा खर्च त्याला द्यावा लागेल. तो जेव्हा कधी तुमच्याकडे येईल तेव्हा करा तिथे छोटी झोपडी, त्याच्याकडून फिक्स पैसे घ्या मेंबरशिपचे, त्याचं जे काही कुटुंब असेल त्याला जेव्हा खाऊ घाला,
एका थाळीचे 300-400 रुपये लावा, तेवढे कष्ट असतात, तेवढी व्हॅल्यू आहे त्याची, चव आहे त्याची. तू एवढं कुठं राहते म्हणजे भाकरी एवढी महाग आहे, अरे ती महाग करा ना. आज भारत जगामध्ये दोनच जाती आहेत, शेती करणारा न करणारा. शेती न करणाऱ्याला शेतीचं काही दुःख माहिती होत नाही. मी इथून 40 किलोमीटरवर 35 किलोमीटरवरच गाव आहे माझं. शुक्रवारी शनिवारी जेव्हा मी गावाकडे जातो तेव्हा शहरात राहणारे नोकरी करणारे उद्योग करणारे पोर गावाकडे जातात, त्यांच्या बायका घेऊन जातात. एक पोरग समोर मोठा सायकलवर बसलेलं राहतं, रिकामी पिशवी घेऊन जाते बाई इकडून, येताना टाळ लटकलेला, ऊसाच्या गंडोर लटकलेल्या, कुठं गुळ, कुठं ज्वारी, कुठं भाजी. ती माऊली तिकडून येताना फुल लोड करून देते तिची मोटरसायकल, पण एकदम टकाटक दिसतात नवर बायको. तो शेतीतला भाऊ करपलेला, त्याची बायको करपलेली, तिची पोरं करपलेली, ती जाताना चार केळं घेऊन जाते, तिची माहिती खात सुद्धा नाही काळपडेपर्यंत लेकराने आणली म्हणून. ही परिस्थिती आहे. या उघड उघड ते भाऊ दोन वेगळ्या जातीचे आहेत, एक शेतीतला आणि एक शेतीतला नाही. म्हणून जगात दोन जाती आहेत, एक शेतीतला आणि एक शेती करणारा आणि एक शेती न करणारा. तर शेती करणाऱ्या लोकांनी आता डोकं चालवायला पाहिजे, विक्रीचं ज्ञान घ्या. भाऊ जरी असेल त्याच्या खिशातले पैसे काढायचे टेक्निक तयार करा, नुसते त्याला बी भरणारच मागू नका. भाऊ म्हणून अर्जुनासारखी अवस्था आहे तुमची. ती एक प्रकारची आर्थिक लढाई आहे, ती नीट लढावी लागेल तुम्हाला आणि ती ताकदीने लढावी लागेल. तुम्ही विश्वास ठेवा, तुम्ही जो माल उत्पादित करता तो उत्कृष्ट प्रकारचा आहे. तो कसा? आता एक कार्बनची गंमत सांगितली मी तुम्हाला, कार्बनमुळे कोलाहल आहे सगळीकडं. कार्बन फ्रेंडली शेती म्हणजे काय आहे? हे काही नवीन प्रकार आहे, नवीन काही करायचं आहे का? तर फक्त समजून घ्यायचं मी काय सांगतो ते. तायडे पाटील, तुम्ही खर्डापाळे घालत होते. खर्डापाळी म्हणजे काय? किती तरुण पोरांना माहिती रे खर्डापाळी? हा, उन्हाळपाळी. उन्हाळपाळी म्हणजे वावरात काहीही नसताना वखर फिरवायचं. मी लहान कॉलेजमध्ये असताना आमच्याकडे 18 वखर चालायचे, 36 बैल होते. आणि मात्र उन्हाळ्यात काही गड्यांना बोलते बडी होते आणि त्यांना त्या उन्हाळ्यात वैशाखामध्ये खर्डापाळे घालायला लावायचे, उन्हाळपाळे घालायला लावायचे. मी म्हणायचं वावरात काही नाही, हे मात्र कोण त्रास देतं असं वाटायचं मला. ही काय भानगड आहे? आता ह्या गेल्या 5-6 वर्षामध्ये कार्बन असिम्युलेशनचा प्रश्न आल्यानंतर वैज्ञानिकांनी असं सांगितलं, ते फॉरेनच्या वैज्ञानिकांनी सांगितलं की भेगाळलेल्या वावरातून कार्बन फेकला जातो, मिथेन एक्सपल्शन होतं आणि त्यांनी जमिनीची उत्पादकता कमी होते आणि ह्या गेलेला कार्बन वातावरणाचा नाश करतो. म्हणून ऍग्रिकल्चरमधला कार्बन कमी करायचा असेल तर उन्हाळ्यामध्ये खर्डापाळ्या घातले. म्हणलं हे तर माझ्या बापाला माहीत होतं, एमएससी होऊन मला माहित नाही. तुम्ही म्हणताल हुशार अधिकारी म्हणतो म्हणते, पण मला हे माहीत नव्हतं. हे माझ्या बापाला माहित होतं, हे त्याच्या माझ्या आजीला माहित होतं, ह्या पिढ्या पिढ्यांना माहित होत. मी तुम्हाला आताच सांगितलं की बाष्पीभवन होतं 20-25 लाख लिटरचं. आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना तुम्ही विचारा, सरपंचांना, सोसायटी मेंबरला, जिल्हा परिषद मेंबरला, नेतृत्व करायला, माझ्या भागामध्ये 4 सिमेंटची बांधारी या गावात झाली पाहिजे, माझ्या गावामध्ये हे असं जलयुक्तचा कार्यक्रम आला पाहिजे, माझ्या गावामध्ये हे सडका झाले पाहिजे. फार फर्स्ट क्लास गोष्टी सांगतात, सांगितलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, समस्या मांडल्या पाहिजे. पण जे 20-25 लाख लिटर पाणी बाष्पीभवन उडून जातं त्याचं काही टेक्निक तुझ्याकडे आहे का रे बाबा? 20 लाख लिटर पाणी वाहून जातं त्याच्यावर इतकं मोठं नेतृत्व करू लागला, पण वावरातून जे पाणी उडून चाललं ते थांबवण्याचं काही टेक्निक आहे का? हे टेक्निक आमच्या बापदाद्याकडे होतं. आपल्या लक्ष्म्या ज्या वेळेला खुरपतात वावर, त्यावेळेला जिथं गवत आहे तिथेही खुरपं मारतात, जिथं गवत नाही तिथेही उकरी देतात, त्याला उलटून टाकतात. का? तर ह्या खपलीमध्ये ॲल्युमिनियम सिलिकेटची जमीन आहे आपली, मॉन्टमोरलेनाइट क्ले म्हणतात त्याला, या काळ्या जमिनीला, दख्खनच्या पठाराला. त्यात पाऊस पडला किंवा पाणी दिलं काही दिवसांनी हे सुकतं, वरती ड्राय खपली आणि आत वल्लं वावर, हे तर तुम्ही पाहिलेलं आहे. आता ह्या वरच्या खपलीतून केसासारख्या बारीक ट्यूब असतात, त्याला केशिका म्हणतात, कॅपिलरीज. दररोज हिवाळ्यामध्ये 6,000 लिटर आणि उन्हाळ्यात 12-14,000 लिटर पाणी हेक्टरी बाहेर फेकलं जातं. आता ही अडाणी माऊली जी खुरप मारती त्याला, तिला पिढ्या पिढ्याने हे शिकवलंय की खुरप्याचं पाणी हे रोज 6,000 लिटर उडून जाणारं, 10,000 लिटर उडून जाणारं पाणी थांबवायचं असेल तर याला खुरपं मारावं लागेल. हे तुम्हाला माहीत होतं का? हे कोणाला माहिती आहे? मग हुशार कोण? मग कार्बन असिम्युलेशन कोणाला माहीत होतं? हे बापदाद्याला माहीत म्हणजे ह्या वाद न घालता ही गोष्ट ऍक्सेप्ट करू आपण की बापदादीची शेती ह्या बाबतीत आपल्यापेक्षा हुशार होती. आता तुम्ही आंतरमशागत करता, अवजार कुठले, कोणत्या अवजाराने आंतरमशागत करता? डवरं कोळपो डुबळ म्हणता काही भाग आहे. त्याची पास किती मोठी आहे? 16 फुटी 18 फुटी. नाही नाही, जाडीला किती आहे? 2 फुट. मला सांगा हे काय अवजार आहे करा? हे काही कामाचं आहे का? हे काही जमीन थोडी उकरली जाते फारशी?
हे का तयार केलं असेल आपल्या बापदाद्यांनी आणि किती वर्षापासून आहे आपल्याकडे? ही खपली तोडायची कशी हे टेक्निक ज्याला माहित होतं तो मोठा सायंटिस्ट काम सारखे दीडशाने अधिकारी कपडे घालून आले म्हणून विचारले. तुम्ही ठरवा. ताकदवान काय आहे? तर ताकदवान भारतीय परंपरा आहे, भारतीय शेती आहे, भारतीय बी आहे, भारतीय जमीन आहे, भारतीय तंत्र आहे. ते ठासून विक्रीचं तंत्र आत्मसात करणं म्हणजे आधुनिक जगाची लीडरशिप करणं, त्याच्यात शेती करणं हे लक्षात ठेवा. कोळप्यासारखा अवजार जे खपली तोडून काढतं, कोळपं मारलं आणि पाऊस उघडला तरी माल चांगला राहतं. दुष्काळ पडला 15 दिवस 20 दिवस 30 दिवस पाऊस नाही, 2 ढवऱ्याच्या पाळ्या दिल्या पीक मरत नाही, पण त्याला वेळ आहे का? आपल्याला आमच्याकडे डॉक्टर नायकड नावाचे सायंटिस्ट राहतो तिथे. नायकड साहेबांनी मला सांगितलं की बैल ज्या वेळेला तातणी करणार आहे तर हा भ्रम डोक्यातून काढून टाक. फार वेगाने किडी स्वतःला बदलतात, मॉडिफाय करतात. मी तुमच्याशी काय बोललो हे तुमच्या भावाला नाही समजणार, तुमच्या वडिलांना नाही समजणार, तुमच्या ब्लड लाईन मधल्या कुठल्या नातेवाईकाला समजणार नाही. ही वैयक्तिक अनुभूती आहे. सस्तन प्राणी एवढे आहे, त्यांची अनुभूती वैयक्तिक असते, ती कम्युनिकेट नाही करू शकत दुसऱ्याला. पण कीटक काही लाख वर्ष आपल्या आधी जन्माला आलेले आणि त्यांची अनुभूती सामूहिक आहे. पैठणला BSC चा फवारा केला, भोपाळच्या किड्याला समजतंय बेंजिन हेक्साक्लोराइड याची विकलिंग किती आहे, त्याला ब्रेक करायचं, विट्टेवाटी सोडून द्यायचं. ह्या प्रकाराने अनेक गोष्टीवर मात केली किड्यांनी. आता तुमच्यातले काही लोक ग्रामपंचायत लढलेले आहे, तुमच्यात कोणी जिल्हा परिषद पंचायत समिती सोसायटी सोसायटीची निवडणूक लढलेले जरा हातवर करा बरं. फारच पक्की शेतकरी आले बा. ग्रामपंचायत लढलेले किती आहे? सोसायटी कोणा ताब्यात सध्या? नाही अरे तू त्यांची सोसायटी तुमची हा तुझ्या ताब्यात आहे का? किती मेंबर आहे सोसायटीला? 22. मेजॉरिटीला किती लागतील? 12 13 आले तर असं अशी कल्पना करू आपण की तुझं एक पॅनल माझं एक पॅनल उभं आहे. तुझ्या पॅनलचे 13 आले, माझे किती येतील? 9. कोण जिंकल? 14 तुझे आले तर, 15 आले तर, 16 आले तर, समजा तुझे 19 आले आणि माझी 2-3 आले, त्यातलं एक फरार केला तू आणि तू या लगेच लग्न निघालं. त्या दिवशी मी काय करेन? सकाळीच आंघोळ करेन, कोकू विकू लावत, कडक इस्त्रीचे कपडे घालत, तू या आधी मांडवात मी हजर होऊन जाईल. या 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 लोक काय म्हणतील? अरे तू फार कुदत होता, फार शिवाय देत होता त्याला निवडणुकीच्या वेळेला, आता भलता तू एकदम हात जोडून उभा राहिला का बरं? माझं वागणं चूक आहे का? बरोबर त्याने डिमांडमध्ये काड्या केल्या कुठं नाही केल्या काही तर बरं असतं का? बरोबर नसतं ते. मेजॉरिटीशी नीट राहायला पाहिजे आपण. हे समजतं ना तुम्हाला? जगामध्ये 75% ते 77% किडे, त्यांची संख्या एवढी मोठी. तुकाराम महाराजांनी सांगितलं त्यांची मेजॉरिटी त्यांची खेटाच्या नादात नका जाईल. त्यांचा पॅनल निवडून आलेलं आहे, गडबड होऊन जाईल सगळी. या औषधाचे खर्च होऊन ते प्यायचा टाईम आला की प्यायची वेळ आली आपल्यावर, त्यांनी ते कंट्रोल नाही होत, त्याला हात जोडून नियंत्रण करावं लागतं. खटसवारा येतो, त्याचा स्वभाव समजून घ्या. निवडून आलेले पडलेले पडेल पॅनलचे, नुसत्या पडेल पॅनलचे नाही, ते एक एक 2-2 मतांनी निवडून आलेले आहे आपण. एक एक 2-2 माणसाचे आपली संख्या कमी आहे आणि त्यांची संख्या कमी करण्याच्या नादात आपण स्वतःचा नाश करून घेतो. ही व्यवस्था जरा शांतपणे बसून नीट समजून घ्या, याला वेळ द्या. आम्ही कन्नड तालुक्यामध्ये शेतीवर बोलू काही म्हणून कार्यक्रम सुरू केला भाऊसाहेबातला. मी त्याला जॉईन झालो, म्हणलं शेतीवर बोलू काही नाही, शेतीवरच बोलू का असा कार्यक्रम करा. मी काही वर्षांपूर्वी धुळे जिल्ह्यातल्या सेंद्रिय शेतीला भेट दिली, ते कापसाची शेती करायची आणि एक अत्यंत हुशार वसंतराव पाटील नावाचे धुळ्याच्या उत्तरेला शेती असलेले शेतकरी होते, त्यांच्या ऑफिसमध्ये मी गेलो. मागं पाठी पाहिलं की ह्या कार्यालयात क्रिकेट व राजकारण या विषयावर चर्चा होत नाही, ज्याला करायची असेल त्यांनी कृपया ऑफिसच्या बाहेर जाऊन करावी, याला म्हणतात निष्ठा. आणि म्हणून ते सक्सेसफुल होते. तिकडं आपण घुसलो, मला भीती वाटते हो ग्रामपंचायतीचे सोसायटीचे आणि पंचायत निवडणूक आल्या ना, ते मी जे काम करतो ते म्हणजे 20 पायऱ्या चढून जावं आणि पुन्हा 12 पायऱ्या मागं यावं ना. मग आपण ज्यांच्यासोबत काम करतो तेच पांगलेलं राहतात. ज्याला कुठेतरी आमच्या माझ्या डोक्याच्या बाहेरचं काम आहे, तुम्ही कुठेतरी आवर घाला मित्रांनो. आपला उद्देश काय आहे? तुम्ही जिल्हा परिषद मेंबर झालेलं मला आवडेल, तुम्ही आमदार झालेलं मला आवडेल, त्याही पेक्षा जास्त मला 4 एकरमध्ये यशस्वी शेतकरी झालेलं तुम्हाला पाहायला आवडेल. आपलं टार्गेट काय असावं? आपलं टार्गेट असं असावं की एकही वीर न खणता, ड्रीप न करता, पैसे न घालता आहे ती शेती मी सक्सेसफुल करून दाखवेल, तसं मॉडेल उभं करेल.
या निष्ठेने आपण कामाला लागतो आणि ॲग्रोवन सोबत ते तर सातत्याने आपल्यासोबत फार जबरदस्त व्यासपीठ. तुम्ही स्वतःला प्रेझेंट कसं करायचं, स्वतःचा ग्रुप डिक्लेअर कसा करायचा, स्वतःची ओळख कशी निर्माण करायची, याबाबत डिटेल चर्चा मी माझे सहकारी तुमच्याशी घेऊन करायला तयार आहोत. माझं तुम्हाला आव्हान आहे की ही एक प्रकारची चळवळ आहे, हे एक प्रकारचं सतीचं वाहन आहे. हे सतीचं वाहन हातात घेतल्यावर त्याची विटाळणी करता येत नाही. मला कसं होतं माहिती का, ही विना आहे, अखंड विना आहे. आपल्या बाहेरच्या नाथाला आहे, पूर आला तर माणूस वर गेला होता पण विना सोडली नव्हती. आमच्याकडे असं झालं होतं एकदा मोर्याला, कुंडलिक पाटील होते, त्यांनी ठरवलं का मंदिर बांधून काढायचं तोपर्यंत अखंड विना चालू ठेवायची. झाली अखंड विना, आमचे खंडेलवाल साहेब तेव्हा कृषी अधिकारी होते तिथं, ती झाली अखंड विना सुरू, मंदिर काही होईना. तो विनेकरी वाजण लावायची वेळ आली आम्हाला, 200 रुपयापर्यंत वाजवू बाबा. पण तसं काही नाहीये, ही विना कोणाची तरी ओकंडी द्यावी, या विना वाटाव्या, हातात द्याव्या आणि वाजवायला सुरुवात करावी म्हणून तुमच्या कानावर हे विनेचा घोष टाकलेला आहे. तुम्हाला मारुतीची गोष्ट माहिती आहे, हनुमानाचा जन्म झाला तो सूर्याला धरायला पळाला. हा सूर्याला धरायला पळाला, त्याला वज्र लागलं, त्याची हनवटी तुटली, सगळी गोष्ट तुम्हाला माहिती आहे. पण हे पिल्लू जेव्हा 4 वर्षात झालं तेव्हा त्याला सवय काय होती, खांबाला लाथ मारायचा, ते धावं पडून जायचं, झाडाला उठून फेकून द्यायचा. तो त्याचा बाप परेशान झाला, तो गेला वैशिष्ट्य मुनीकडे, हे काय माझ्या माप माझ्या पदरात टाकलं, म्हणजे सांभाळायचं कसं, हा 4 वर्षाचा आहे ना, घर पाडतो, हा पुढं होईल कसं यायचं, याला सांभाळू कसं मी, आणि कोणता आव तरी पुरुष येऊन या. मग त्यांनी त्या बाळा जवळ घेतलं, त्याच्या डोक्यावर हात फिरवला, अरे बाबा जोपर्यंत तुझ्या रामाची भेट होणार नाही तुला या ताकदीची आठवण येणार नाही. म्हणून त्या सामान्य मानवासारखा तो लहानाचा मोठा झाला. त्याला उत्साह होता की जेव्हा वेगळ्या युनिटला प्राणी आणून तुझ्या कानात सांगाल की तू हनुमान आहे, त्यावेळेला तुला तुझी ताकद आठवत. ज्यावेळेला मग सीतामहिला रावणाने नेलं, ते दागिने खाली पडलेले पाहिले आणि कळलं की इकडं त्या एकाकडे सांगितलं राक्षस घेऊन गेला सीतामहिला, हे सगळे समुद्राजवळ उभे राहिले, त्या समुद्राच्या मोठ्या लाटा पाहिल्या की हनुमानही मागं पळून गेला. बरं बाप रे, काय राम म्हणे बाबा, पलीकडे कोणीतरी जायला पाहिजे, उडी मारून जायला पाहिजे, कोण जाईल, कोणाची हिंमत होईल. त्यावेळेला जांबवंताने एक काम केलं, त्या हनुमानाच्या कानात जाऊन सांगितलं, अरे तू हनुमान आहे, तू शिवाचा अंश आहे, तू वायुपुत्र आहे, तू महारुद्र आहे, तू पलीकडे जाऊ शकतो. मग ते मारुतीला आठवलं, त्यांनी विराट रूप धारण केलं. पुढचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. माझं काम तेवढंच आहे, मी तुमच्या कानात सांगायला आलो, तुम्ही हनुमान आहे आणि पलीकडं भूमिकन्या सीता वनवासात आहे, हिच्या हिला वनवासातून सोडण्यासाठी तुम्ही हनुमान व्हा, तुमचा मी जांबवंत आहे. धन्यवाद. राम राम.